चैनल वरती नवीन असाल चैनल सब्सक्राइब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व वीडियो नोटिफिकेशन त्याचे मिळतील आणि तुम्ही कुठल्याही वीडियो पासून बघणे वाचून राहणार नाही। तुम्हाला लगेच माहिती समजेल नोटिफिकेशन आले की तुम्हाला बघायला भेटतील। तसेच तुम्ही सुद्धा डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट ओपन करू इच्छित असाल तर डिस्क्रिप्शन मध्ये झिरोधा आणि अपस्टॉकची लिंक दिली आहे मित्रांनो, त्यावरती क्लिक करून तुम्ही ऑनलाइन अकाउंट ओपन करू शकता। 24 तासात अकाउंट आजकाल ऍक्टिवेट सुद्धा होत आहे, त्यामुळे मस्त सुविधा आहेत। दुसरी गोष्ट मित्रांनो, तुम्ही सुद्धा आमचं टेलिग्राम चॅनल आतापर्यंत जॉईन केलं नसेल फटाफट जॉईन व्हा, तिकडे बरेच यूजर्स जॉईन होत आहेत आणि अपडेट मिळवत आहेत। एज्युकेशनल पर्पज सर्व माहिती आपल्या टेलिग्राम चॅनल वरती आणि यूट्यूब वरती अवेलेबल असते। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या दिवशी एफआयआय आणि डीआयआयचं जबरदस्त सेलिंग झालं। डीआयआयचं थोडस कमी होतं 5,125.92 कोटी, पण डीआयआयचं सेलिंग सॉरी एफआयआयचं सेलिंग 10,393.19 कोटीचं झालेलं आहे, म्हणजे ह्यूज सेलिंग झालेलं आहे। उद्यासाठी महत्वाचं म्हणजे मित्रांनो, प्रत्येक वेळी मी व्हिडिओ मध्ये सांगत असतो की ब्लॅक फ्रायडेला बऱ्याच वेळा मार्केट क्रॅश होतं असं मी बऱ्याच व्हिडिओतून सांगत असतो। एक गोष्ट नोटीस करून ठेवा, जे नवीन ट्रेडर्स आहेत, ब्लॅक फ्रायडेला मार्केट क्रॅश होतं असं जरी मी सांगत असलो तर मार्केट तुम्हाला कुठे ट्रॅप करू शकतं सांगतो। एक गोष्ट लक्षात ठेवा, मार्केट क्रॅश होतंय असं दाखवेल आणि मार्केट इकडनं येऊन असं बॅक बाउन्स घेईल हा आजपर्यंतचा इतिहास आहे की मार्केट जसं क्रॅश होतं तसं बॅक बाउन्स सुद्धा घेतं आणि ट्रेडर्सला ट्रॅप करतं। त्यामुळे ट्रेडिंग करताना बऱ्याच गोष्टीचं तंतोतंत पालन करणं गरजेचंच आहे आणि त्यामध्ये ब्रह्मास्त्र आहे आपलं एसएल म्हणजे स्टॉप लॉस। त्यामुळे मित्रांनो, प्रत्येक गोष्ट मी आवर्जून सांगत असतो, नोटीस करून ठेवत जावा, आपल्या डोक्यात फिट करून ठेवत जावा। जरी तुम्हाला प्रॉफिटचं लालच ट्रेड मध्ये मिळत असलं, त्यामुळे मार्केटमध्ये प्रॉफिट आणि जसं आपण प्रॉफिट घेतो तसं एसएल सुद्धा घ्यावा। स्टॉप लॉस हे खूप गरजेचं आहे मित्रांनो, जो माणूस स्टॉप लॉस घेत नाही तो माणूस या क्षेत्रामध्ये यशस्वी होत नाही। त्यामुळे या गोष्टीचे नोटीस करून ठेवावं की ब्लॅक फ्रायडेला मार्केट जरी पडत असलं तरी मार्केट बॅक बाउन्स सुद्धा होतं। आणि उद्या जर मित्रांनो, आजच्या दिवशी सुरुवातीला अगोदर आपण चर्चा करूया की मार्केटचं काय रंगरेषा रूपरेषा होती, तर मार्केटची रूपरेषा ही होती मित्रांनो, मार्केट सकाळी आजच्या दिवशी तुम्ही बघू शकता फर्स्ट कॅन्डल नंतर 10 वाजता जी काही आरबीआयची जी काय कॉन्फरन्स म्हणजे होती, त्यात अनाउन्समेंट असेल, रेपो दर वगैरे काय असेल, व्याजदर बँकेचे काय असतील ते ठरायचे, ते ठरले। आणि त्यानंतर तुम्ही सकाळी बघितलं असेल जवळपास मित्रांनो, आजच्या दिवशी जर तुम्ही बघितलं असेल तर मार्केटमध्ये सुरुवातीच्या फर्स्ट हाफ मध्ये म्हणजे सकाळच्याच जवळपास 9:15 ते 10 वाजेपर्यंत मार्केटमध्ये अशी सिच्युएशन होती की इकडे बघत असाल तुम्ही जवळपास मार्केट आता पडतंय, रिकव्हर होतंय, फुल्ली कन्सोलिडेटेड मार्केट होतं आणि नंतर 10 वाजता रपकन वर जे गेलं ते तिथनं मार्केट परत वरती गेलेलं आहे। आणि मार्केट जवळपास आजच्या दिवशी बघितलं तर निफ्टी 1705 आणि बँक निफ्टी 39,000 इकडे क्लोज झालेली दिसून आली। यावरून समजून जा की मार्केटनं ग्रीन सिग्नल वरच्या बाजूला दिला आहे। जर ब्लॅक फ्रायडे जर उद्याचा नाही ठरला, म्हणजेच मार्केट जर नाही पडलं, क्रॅश झालं निफ्टी बँक निफ्टी मार्केट, तर एक गोष्ट फिक्स आहे, मार्केटचं नेक्स्ट टार्गेट असेल मित्रांनो 40,000 बँक निफ्टीमध्ये। आणि बँक निफ्टीमध्ये 40,000 टार्गेट मार्केटला पूर्ण करणं शक्य आहे मित्रांनो, अशक्य असं काहीच नाही। जर उद्या जर सर्व गोष्टी जर सोयीस्कर घडल्या, मार्केट जर गॅप अपने ओपन झालं आणि वरती सस्टेन झालं, जवळपास मार्केटनं जर 39,300 जर मार्केटने गॅप अपने ओपन झाला आणि मार्केट 39,500 वरती जर क्रॉस झालं तर मार्केटला 40,000 जायला अशक्य असं काहीच नाही मित्रांनो। जवळपास जो फरक आहे तो फक्त थोडा बहुत 1,000 पॉईंटचा फरक आहे। मार्केटनं 300 पॉईंट गॅप अप ओपनिंग दिलं आणि मार्केट जर गॅप अपनी ओपन होऊन 39,500 वरती जर मार्केट सस्टेन झालं तर समजून जा की मार्केटमध्ये 40,000 इकडे टार्गेटकडे मार्केटमध्ये रॅली असणार आहे। त्यामुळे मोठी मुवमेंट अपेक्षित आहे। अपवाद जर मार्केट क्रॅश नाही झालं किंवा खालच्या बाजूला डाऊन नाही आलं आणि गॅप डाऊन जर ओपन झालं, मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, जर मार्केट गॅप डाऊननी ओपन झालं
तर काय परिस्थिती असेल, काय सिच्युएशन असेल. सिच्युएशन मित्रांनो हीच आहे की मार्केटमध्ये जो सपोर्ट आहे, सपोर्टचं काम करत आहे 38,500 ला मेजर सपोर्ट आहे. मार्केट गॅप अपनी ओपन होऊ द्या, गॅप डाऊननी ओपन होऊ द्या, मार्केटनं जर 38,800-39,000 जी काही सध्याची लेवल आहे मित्रांनो, ही जर लेवल मार्केटनं गॅप अपनी गॅप डाऊननी ओपन होऊन जर मार्केट सध्याच्या लेवलवरनं जर मार्केट खाली आलं तर डायरेक्ट मार्केट इकडे येऊ शकतं. 38,500 मेजर सपोर्ट आहे. गॅपडाऊननी जर मोठ्या जर उद्या गॅप अपनी गॅपडाऊननी जर ओपन झालं इकडे तर मात्र 38,500 कडे मार्केट येऊ शकतं. 38,500 नंतर मार्केटमध्ये नेक्स्ट सपोर्ट आहे मित्रांनो मार्केटमध्ये 38,250 चा. 38,250 पर्यंत मार्केट परत रिवर्स येऊ शकतं. पण मार्केटमध्ये जर 1,001 पॉईंटची रॅली जर अपेक्षित असली तर मात्र मित्रांनो 1,000 पॉईंटमध्ये खूप काही मोठी मुवमेंट होऊ शकते आणि मार्केट परत या लेवलनं मार्केट 40,000 कडे जाण्याचा प्रयत्न करेल. मित्रांनो मार्केटला 40,000 म्हणजे फक्त 1,000ची मुवमेंट अपेक्षित आहे. मार्केट क्लोजिंग होताना 39,000च्या घरामध्ये क्लोज झालेलं आहे आणि मार्केटमध्ये 1,000 पॉईंटची रॅली तुम्ही आतापर्यंत अनुभवलेली सुद्धा असेल आणि त्यामुळे हा एक मोठा गॅप जो आहे, मोठा स्पेस जो आहे तो कम्प्लीट व्हायला मार्केटला जास्ती वेळ लागणार नाही. आणि नंतर बघूया आपण. तर त्यामुळे तुम्हाला महत्त्वाचे लेवल सुद्धा सांगितले, मेजर सपोर्ट आहेत. मार्केट जर ते सपोर्ट कड नाही आलं तर मार्केट 40,000 कडे जाण्याचा खूप वेळा प्रयत्न करेल. तर बघूया शुक्रवार आपल्याला काय उद्या दशा दिशा दाखवतो. सगळं काही ग्लोबल मार्केटवर सुद्धा सिच्युएशन डिपेंडेबल आहे. ग्लोबल मार्केटचे पॉझिटिव्ह संकेत आले तर समजा मार्केटमध्ये रॅली आहे आणि जरी मार्केटनं उद्या रेंगाळत राहिला किंवा कन्सोलिडेटेड टाईप राहिला किंवा झिगझॅग टाईप जर मार्केट राहिलं तर मात्र सोमवारी याची कमी राहिलेली पूर्ण होऊ शकते. 40,000 कडे मार्केट जाऊ शकतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही गोष्ट विसरून चालणार नाही जी इकडे आपल्याला मार्केटमध्ये जे सेलिंग प्रेशर आहे मित्रांनो, सेलिंग व्हॅल्यू वाढत आहे हळूहळू. मागील तुम्ही मागचे 2-4 व्हिडिओ जर माझे बघत असाल तर सेलिंगमध्ये वाढ होत आहे FII च्या. त्यामुळे ही जर रेग्युलर कंटिन्यू उद्यासुद्धा सुरुवात अशीच राहिली तर मात्र मार्केट परत 1,000 पॉईंटनं जसं वर जाऊ शकतं तसं खाली सुद्धा येऊ शकतं. त्यामुळे ह्या गोष्टी नोटीस करून ठेवत जावाल. आपण नवीन ट्रेडर्स असाल तर मोठ्या पोझिशनमध्ये अडकून पडू नका. छोटे छोटे प्रॉफिट बुक करावे, स्टॉप लॉसचं पालन करावं, स्टॉप लॉस सुद्धा घ्यावा आणि कुठलीही इन्व्हेस्ट करण्यापूर्वी आपल्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घेत चला, रिसर्च करा, अभ्यास करत चला. त्यानंतर बघूया मित्रांनो आपण निफ्टी. निफ्टीमध्ये सुद्धा जी काही पोझिशन होते मित्रांनो इकडे बघू शकता, जो काही फॉल होता सकाळच्या 17:00 जवळपास 10:00 तुम्ही अनुभवला असेल. एवढा मोठा गॅप नंतर 10:00 जी मार्केटनं एक गती पकडली ती कायमस्वरूपी राहिली आणि गती पकडल्यामुळे मार्केटला पुढे जाता आलं आणि जवळपास इकडे 17,600च्या घरामध्ये मार्केट क्लोज होता आलं आणि जवळपास मार्केट इकडे बघू शकता 17,605च्या घरामध्ये क्लोज झालेला आहे. शेवटी सोमवारी काय अपेक्षित असेल निफ्टीमध्ये, तर निफ्टीमध्ये मित्रांनो जर तुम्ही अभ्यास केला तर कोणावरती डिपेंडेबल राहायची सुद्धा गरज नाही. आज जसं मार्केटनं रंगरूप तुम्हाला दाखवलं, निफ्टीमध्ये जो काही सपोर्ट बनत आहे तर मेजर सपोर्ट आहे मित्रांनो इकडे मार्केटमध्ये जो क्रिएट झाला आहे तो आहे. मार्केट सध्याला रेसिस्टन्स वरती येऊन इकडे थांबलेला आहे. पण मित्रांनो बँक निफ्टीमध्ये जर बघायचं झालं तर मेजर सपोर्ट आहे तो 17,500 ला. 17,500 पर्यंत मार्केट परत जर वरच्या बाजूने पॉझिटिव्ह संकेत नसतील मार्केटचे तर मार्केट 17,500 कडे येण्याचा प्रयत्न करेल. मार्केट जर उद्या गॅप अपनी ओपन झालं आणि मार्केट 200-150 पॉईंटनी बऱ्याच वेळा गॅप अपनी ओपन झालेला आहे. मार्केट जर मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्हली गॅप अपनी ओपन झालं तर मार्केट मात्र पहिल्यांदा याचं टार्गेट असेल मित्रांनो. रेसिस्टन्स आहे तो 17,700 कडे. तर बघू शकता मार्केट जरी 150 पॉईंटनी गॅप अपनी ओपन झालं तर मार्केट 17,700 ला टच करण्याचा प्रयत्न करेल आणि 17,700 जर मार्केटनं क्रॉस केला तर मात्र मित्रांनो मार्केटमध्ये मोठी रॅली 17,800 पर्यंत होऊ शकते. आणि जर मार्केटचा ग्लोबल मार्केटचा जर परिणाम निगेटिव्ह असेल तर मात्र परत निफ्टी
1750 कडे येऊ शकते आणि जवळपास या लेवलमध्ये रेंगाळू शकते. तर त्यामुळे महत्त्वाच्या लेवल्स तुम्ही बघितले असेल 1750 ते 1770 हे एक लेवल्स असेल. आणि जर सर्व काही उलटच झालं मित्रांनो, ग्लोबल मार्केटची जी पोझिशन असेल ती निगेटिव्ह जर आली तर मात्र मार्केटमध्ये मोठी रॅली डाऊन साईडला सुद्धा होऊ शकते. त्यामुळे लॉंग पोझिशनमध्ये नवीन ट्रेडर्सनी अडकून जे रिस्की ट्रेडर्स आहेत ते अभ्यासपूर्वक गुंतवणूक किंवा ट्रेड करत असतात त्यांनी ठीक आहे, पण जे नवीन ट्रेडर्स आहेत मार्केटमध्ये आपल्याला शिकायचं टिकायचं असेल तर शिकलं पाहिजे. शिकण्यासाठी आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ठेवा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओ बघायला भेटतील. मित्रांनो, एका दिवसात मार्केटमध्ये पैसा बनतो तसा एका दिवसात जातो सुद्धा. आणि मार्केटमध्ये जर आपल्याला छोटे छोटे प्रॉफिट बुक केलो तरच तुम्ही यशस्वी ट्रेड व्हाल. ही ट्रिक वापरा, नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.